अनाथ, निराश्रित, बेघर आणि अन्य कारणाने अडचणीमध्ये असलेल्या मुलांना संस्थांमध्ये ठेवण्याऐवजी कौटुंबिक वातावरणामध्ये ठेवावं यासाठी महिला आणि बालविकास विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या बालसंगोपन योजनेतील अनुदानामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. पालकांना आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानं अशा बालकांना कौटुंबिक वातावरणात ठेवण्यासाठी आणखी कुटुंब पुढे येतील असं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.